बुलेटिन सुरुवातीलाच पहिली महत्त्वाची बातमी आहे। भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेची खेळी असल्याचं पाहायला मिळतंय। गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढणार असल्याचं खासदार संजय राऊत यांनी संकेत दिलेले आहेत। शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी हे महत्त्वाचे संकेत दिलेत। गोव्यात निवडणूक नक्की लढतो आहोत, उत्तर प्रदेशमध्ये देखील 80 ते 90 जागा लढवण्याचा विचार सुरू असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। गोव्यामध्ये साधारण 20 जागा लढण्याचा विचार आमचा आहे। 20 ते 21 जागांचं तिकडलं गोव्याचं जे युनिट आहे आमचं गोवा प्रदेश, तर त्यांनी 20 ते 21 जागांच्या संदर्भात काम सुरू केल्या गेलं 5 वर्षापासून करतात। उत्तर प्रदेशमध्ये काही निवडक जागा, कारण उत्तर प्रदेशात साधारण 400 जागांची विधानसभा आहे, त्यापेक्षा साधारण 80 ते 100 या दरम्यान जागा लढू शकतो।